आईच्या खाऊ मध्ये मी मधुरा आदित्य आई तुमचं स्वागत करते. आज आपण एकदम सोपा पदार्थ पाहणार आहोत. उपाय झाला खरं कृष्णाला आवडणारा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. आपल्या घरच्या गोपाळ कृष्णांना छोट्या मुलांना तर हा आवडतो पण मोठ्यांनाही आवडतो. मोठ्यांसाठी तर आपण ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी, डाळिंबाचे दाणे घालू शकतो, हरभरा डाळ भिजत घालून शकतो, पण लहान मुलांना थोडासा चावायला त्रास होतो, काकडी बारीक घालू शकतो, खूप गोष्टी. पण मी आज साधा सरळ सिम्पल गोपाळकाला दाखवणार आहे, जेणेकरून मुलांना लाया खायलाही छान वाटतात, पोटालाही थंड असतात. आपण बघूया काय काय. हे छान अधमुर ताजं लावलेलं मी दही आहे. मी शक्यतो आधीचसाठी दही लावताना सकाळी आपण चहाच्या वेळेस त्याच्यासाठी मी दही लावून ठेवते, त्याच्या जेवणापर्यंत दही तयार होतं. ताजं अधमुर दही कधीही तब्येतीला चांगलं असतं. हिरवी मिरची अगदी एकच, दोन तुकडे घालायचे आहेत आपल्याला फक्त. कोथिंबीर, आलं, जिरे पूड आणि बाकी फोडणीचं साहित्य. मी बाऊलमध्ये दही काढून घेते. बघू शकता तुम्ही इतकं छान लागलेलं दही आहे, याला खवल्यांचं दही म्हणतात. गोपाळकाला करताना ना एक आपण तल्लीन होत असतो. आमच्याकडे घरी दत्तजयंतीचा माझ्या माहेरी मोठा उत्सव असतो आणि आमच्याकडचा गोपाळकाला खूप छान असतो. पुढे आपण तोही बघू, त्याच्यात हिरवी मिरची वाटून घालतात, तोही बघूया. आणि नेहमी वारकरी संप्रदायात गोपाळकाल्याचं खूप मोठं महत्व आहे. चाईचं दही आहे, फेटून घेते मी. फेटताना ह्याच्यामध्ये थोडं सवीपुरतं लहायांच्या अंदाजाने मीठ घालायचंय. थोडीशी मी ह्याच्यामध्ये साखर घालतीये. अगदी छोट आल्याचा तुकडा, अगदी थोडस आलं किसून घालतीये मी ह्याच्यामध्ये. जिरे पूड थोडीशी घालतीये. त्याला खरी मजा आहे हिंगाच्या खमंग फोडणीची. आपण हे छान सगळं हलवून घेऊया. नेहमी डेऱ्यामध्ये गोपाळकाला ठेवला जातो, त्याची पूजा केली जाते आणि मग तो सगळ्यांना दिला जातो. गोपाळकाला देतानाही म्हणतात गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला. आणि खरंच त्या सगळ्याची चव येतात, इतकी सुंदर उतरते. ज्वारीच्या लाया घालतीये थोड्या. फोडणीसाठी लहान गॅस सुरू केलाय. थोडस तेल घ्यायचं, खूप नाही. खूप लोक लाया भिजवून पण घेतात पण गरज नाही पडत. छान दह्यामध्ये मुरला की त्याची चव उलट अजून छान लागते. खाण्याच्या आधी साधारण एक दीड तास जरी आपण हे करून ठेवलं तरी छान तो मऊ होतो. मुलांना पण मऊ आवडतो, लहान मुलांना. नक्की गोपाळकाल्यात असंख्य प्रकार घालू शकतो. खरं तर काला म्हणजेच ते आहे की जे जे आपल्याकडे आहे ते आपण ह्याच्यात मिक्स करू शकतो आणि खरंच ह्याची चव सुंदर येते. पण आपण लहान मुलांसाठी करतोय त्याच्यामुळे मी खूप काही घातलं नाहीये. हा शरीराला एकदम थंड असतो उन्हाळ्यामध्ये, तर खरंच खूप छान खाऊ आहे. तेल तापलंय माझं, मी गॅस बारीक केलाय. मोहरी घातलीये मी थोडी, त्याला भरपूर हिंग, साधारण अर्धा चमचा मी हिंग घालतीये. आणि दोनच हिरवी मिरचीचे दाणे घालतीये कारण आपण मुलांसाठी करतोय. मुलं तिखट जास्त खात असतील तर खाऊ शकतो पण दोनांनी काही खूप तिखट नाही होते. आणि छान मिरची पण त्याच्यामध्ये भाजली जाते आणि त्याच्यामध्ये पण फोडणी टाकायची. फोडणी टाकल्याचा जो सुगंध घरात दरवळतो ना, फोडणीची खरी मजा असते. फोडणी टाकून तो जो सुगंध, त्यांनी खरी भूक आपली प्रज्वलित होते आणि ती फोडणी छान बसलीये. लक्ष्मी टिळकांचं तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यात एक जिवंत फोडणी म्हणून त्यांनी सांगितली आहे. आणि खरंच त्या फोडणीचा जिवंतपणा ती त्या वासामध्ये असतो, तो दळवळला की आपली भूक प्रज्वलित होते. तयार आहे आपला गोपाळकाला. गोड झाला, गोपाळाने गोड केला. आणि खरंच हे मातीच्या भांड्यात त्याचा सुगंध अजून छान येतोय. नक्की करून पहा आणि मला सांगा आईचा खाऊ. सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा आणि मला सांगा अजून तुम्हाला कुठले कुठले पदार्थ बघायला आवडतील. नक्की सांगा. थँक्यू.